पुढची बातमी सांगलीत नाही. सांगलीच्या मिरजेमध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरनं दोन गटात प्रचंड मोठा वाद झालाय. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांनी अतिक्रमण पाडल्यामुळे हा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. संबंधित वादग्रस्त जागेचा निकाल ब्रह्मानंद पडळकर यांच्या बाजूने लागलाय. महापालिकेनं नोटीस दिली आहे त्यामुळे आपण हे अतिक्रमण हटवतोय असा दावा ब्रह्मानंद पडळकरांचा आहे. तर अतिक्रमण हटवण्यास गाळ्यातल्या भाडेकरूंनी विरोध केला आणि मग प्रचंड मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील एसटी स्टँड परिसरामध्ये काल रात्री अचानक मध्यरात्री 4 ते 5 जेसीपी आले आणि त्यांनी एकाच जी इमारत होती, काही हॉटेल होते, काही गाळे होते, ते पाडायला सुरुवात केले. आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिली तर जेसीपी याच ठिकाणी उभे आहेत. जेसीपीची जर काचांची तोडफोड या ठिकाणी केली दिसून येते. याची पार्श्वभूमी जर पाहिली तर हा जागेचा वाद दिसून येतोय आणि यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी ही जागा घेतली होती असा दावा केला जातोय आणि जागेचा निकाल देखील लागला असं ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून सांगितलं गेलं आणि महापालिकेनं अतिक्रमण काढा याबाबतची नोटीस दिली होती आणि त्यानंतर हे सगळं पाडण्यात आलंय अशा पद्धतीचा एक अप्रत्यक्ष दावा त्यांच्याकडून केला जातोय. मात्र हा सगळा पाडापाडीचा या ठिकाणी खेळ सुरू झाल्यानंतर नागरिक त्या ठिकाणी जे गाळेधारक आहेत ते देखील आले. मात्र तोपर्यंत जर आपण चित्र जर पाहिलं तर बहुतांश इमारती या ठिकाणी बांधकाम पाडलेलं आहे. मात्र जेसीबीची मोठ्या प्रमाणावर काचेची तोडफोड या ठिकाणी त्यामुळे गाळेधारकांनी केले आणि आता काम सध्या थांबवण्यात आलेलं आहे. जे गाळेधारक आहेत ते सध्या मिरज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी देखील गेलेत. मात्र मोठा पोलीस बंदोबस्त देखील अजूनही तैनात आहे कारण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याच्या अनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेतली. मात्र एक मुख्य रोडवरील अतिक्रमण पाडण्याचा एक प्रकार या ठिकाणी घडलाय. मात्र हा सगळा वादाचा विषय असल्यामुळं यामध्ये आता काय बाबी समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, मिरज, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.